मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर 5 वाहनांचा विचित्र अपघात, चालक गंभीर जखमी, वाहनांचे मोठे नुकसान. मुंबई पुणे एक्सप्रेसवे वरून मुंबईकडे जात असताना खोपोली एक्झिट जवळ नवीन बोगद्यात भरधाव वेगात असणाऱ्या ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने समोरील कंटेनरला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी होऊन ट्रकच्या केबिन मध्ये अडकला होता. देवदूत टीमने त्याला बाहेर काढून पुढील उपचारासाठी MGM रुग्णालयात दाखल केले. एक्सप्रेसवे वरून भरधाव वेगात जाणाऱ्या कंटेनरवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने त्याने समोरील वाहनाला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला असून दोन्ही अपघातातील वाहने बाजूला घेत असताना एक्सप्रेसवे वरून भरधाव वेगात येणाऱ्या कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने त्याने समोरील कारला जोरदार धडक दिली, तर कारने पिकअपला धडक दिल्याने अपघात झाला. एकूण 5 वाहनांचा विचित्र अपघात झाला असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर मुंबईकडील बाजूस किलोमीटर 39 दरम्यान आज एकंदर 3 अपघात झालेले आहेत. एक बोगद्याच्या बाहेरच्या बाजूला अपघात झाला आहे, एक बोगद्याच्या मधी झालेला आहे आणि एक बोगद्याच्या सुरुवाती झालेला आहे. एकूण या तिन्ही अपघातामध्ये 6 ते 7 वाहने बाधित झालेली आहेत. 2 चालक जखमी झालेले आहेत आणि बाकीची काही वाहनांचे नुकसान झालेले आहे. दत्तात्रय शेडगे, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. CCTV ची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0192-2629-6912, 72-76-47-54.